नमस्कार मित्रांनो, तर सध्या तुमच्या सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी सुरू असेल. दिवाळीच्या निमित्त तुम्ही तुमच्या लेकऱ्या बाळांसाठी फटाके किंवा आपण ह्या वर्षी आपल्या प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करायची आहे तर तुमच्या लेकऱ्या बाळांसाठी नवीन कपडे फराळ किंवा ज्या काही साबण तेल उठणं असं आपण सगळे तुमच्या लेकऱ्यांसाठी तुम्ही करत असालच, तर हाच विचार करून आम्ही 17 ऑक्टोबर रोजी जवळपास 235 वंचित बालकांसोबत दिवाळी दान महोत्सव या उपक्रमाची आम्ही मदतीचे आवाहन केले होते. 17 ऑक्टोबरपासून आपण या मदतीचं आवाहन केलं होतं आणि ज्यास आपण सर्व दात्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला, ज्या कारणामुळं 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान आपण समाजातील 237 वंचित अनाथ एक पालक एच आय ग्रस्त आणि दुर्धर आजारग्रस्त बालकांना आपण हे दिवाळी किट देऊ शकलो. मित्रांनो, या किटमध्ये साधारणतः 5 प्रकारचे फराळाचे पदार्थ आहे, मग किंवा मग जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत जसं साबण तेल उठणं, मॉइश्चरायझर आहे, थंडीच्या शुभाने क्रीम आहे, किंवा मग एच आय ग्रस्त मुलांसाठी जे काही अँटीफंगल पावडर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मग या मुलांसाठी पोषक आहार म्हणून शेंगदाणा लाडू आहे, राजगिरा लाडू आहे, शेंगदाणा चिक्की आहे, किंवा मग या मुलांसाठी थंडीच्या हिशोबाने मग आपण ब्लँकेट्स आहेत, टॉवेल्स आहेत, बालगृहातील मुलांसाठी नवीन ड्रेस आहे, सोबत रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी आर्सेनिक अल्बम आहे. असे जवळपास आपण एक साधारणतः 15 ते 19 प्रकारची वस्तू आपण ह्यात दिल्या. मुलींसाठी मग वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने आहेत. तर आपला उद्देश हाच होता की जसं आपण आपल्या मुलांची दिवाळी साजरी केली तसंच या मुलांची आपण साजरी करू शकतो. साधारणतः ARTC विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे उपचार घेणारे 100 एच आय ग्रस्त मुलं जे सिंगल पॅरेंट आहेत, म्हणजे त्यांचे वडील हयात नाहीत आणि फक्त आई यांचा पूर्ण सांभाळ करते, अशा 100 एच आय ग्रस्त मुलांना आपण हे दिवाळी किट दिले. या व्यतिरिक्त सूर्योदय बालगृह अकोला येथील 44 एच आय ग्रस्त अनाथ मुलांना आपण हे दिवाळी किट आणि नवीन ड्रेस दिले. यासोबत परभणी चाइल्डलाईन नेटवर्कच्या नेटवर्कमधील बालसंगोपन योजनेतील साधारणतः 31 पालक म्हणजे सिंगल पॅरेंट अनाथ मुलांना आपण हे दिवाळी किट दिले. आणि सेतू चॅरिटेबल ट्रस्ट या MSACच्या अंतर्गत येणाऱ्या एक प्रकल्पाअंतर्गत जे काही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आहेत किंवा मग एच आय ग्रस्त महिला ज्या आहेत, तर त्यांचे असे जे सिंगल पॅरेंट जे मुलं आहेत या महिलांचे, तर अशा 46 सिंगल पॅरेंट आणि वंचित मुलांना आपण हे दिवाळी किट दिले. यासोबत शासकीय बालगृह परभणी येथील 17 अनाथ मुलांना आपण हे दिवाळी किट दिले. तर मित्रांनो, जवळपास 2 ते 2.25 लाखपेक्षा जास्त या दिवाळी दान महोत्सवासाठी खर्च आला. आणि हा हे सर्व केवळ आम्ही आपल्या सर्व लोकसहभागातून आपल्या सर्वांच्या सहयोगातून आपण हे दान महोत्सव यशस्वीपणे पार पाडून आपण या 235 वंचित बालकांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश निर्माण करू शकलो. पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमचे HRC टीम मेंबर राजेश वासलवार, चंद्रकांत आंबिल कंठवार सर, प्राध्यापक शिव आयथल सर, त्यांचे स्टुडंट असोसिएशन मायक्रोबायोलॉजीचे विद्यार्थी आहेत, किंवा मग आमचे टीम मेंबर्स जे आहेत गोपाल मुळके आहे, नेहा मुळके आहेत, किंवा मग बाकी जे काही सर्व जे दाते आहेत, मग डॉक्टर सुनील मिश्र आहे, जयदेव जागृती देवस्थळी आहे, किंवा मग लक्ष्मीकांजी भक्कड आहेत, अशी अनेक नावे आहेत जे ज्यांची इथे यादी पण कमी पडेल अशा आपल्या सर्वांचा जो काही सहयोग मिळाला, सहभाग मिळाला, त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर्वांना. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.